साप्ताहिक बोधिस्त्र वंदना या न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपणाला कल्पना असेल की विहार म्हणजे बाबासाहेब म्हणतात की विहार हे समाजाची केंद्र होणं गरजेचं आहे ती केंद्र कुठल्या अर्थाने तर ती सामाजिक केंद्र सामाजिक म्हणजे काय की मग त्या ठिकाणी सामाजिक विकास अर्थात सामाजिक विकास म्हणजे धार्मिक विकास यामध्ये गृहित आहे तर हे विहार हे केंद्र झाले पाहिजेत मग ते आर्थिक असतील धार्मिक असतील मुलांच्या शैक्षणिक असतील अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज विहारामध्ये राब राबवल्या गेल्या पाहिजेत आणि ते केंद्र झाले पाहिजेत आपणाला बहुतेकांना कल्पना असेल या महाराष्ट्रातील लोकांना निश्चितच असणार आहे इव्हन त्याच्या बाहेर देशाच्या बाहेरसुद्धा विहार समन्वय समिती ही समिती ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये काम करते आणि या समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत सरस्वती बोधी अशोक सरस्वती बोधी तर अशोक सरस्वती बोधीजी हे नागपूरवरून खास या पुण्यामध्ये आलेले आहेत आणि पुण्यामध्ये लवकरच फेब्रुवारीमध्ये माझ्या माहिती सर एक संपूर्ण देशव्यापी नव्हे तर इंटरनॅशनल लेवलचं अधिवेशन भरणार आहे बुद्ध विहार समन्वय समितीचं तर आपण या संदर्भात अशोक सरस्वती बोधींना आपण विचारूया की या संदर्भामध्ये कशा प्रकारचं कार्य चाललेलं आहे बुद्ध विहार समन्वय समिती सर जय भीम जय सर बुद्ध विहार समन्वय समिती हे अधिवेशन हे पुण्यामध्ये होत आहे माझ्या माहितीनुसार फेब्रुवारीमध्ये आहे आपण आणि आपण पुण्यामध्ये नुकतेच आलेलो आहात तर याच दृष्टिकोनातून सर की आपलेली ही कल्पना बुद्ध विहारांचं समन्वय करावं ही कल्पना कधी सुटली आणि कशाप्रकारे सुटली त्याचं कारण काय सांगाल आपण मी प्रथम बोधिसत्व वंदना न्यूजचा आभारी आहे कारण मी जे काम डोक्यावर घेतलं खांद्यावर घेतलं तर ते काम त्या संदर्भातलं निवेदन माझ्या जनतेपर्यंत जावं यासाठी तुम्ही मला मदत करत आहात आणि म्हणून मी तुमच्या या न्यूज चॅनलचा आभारी आहे आणि तुम्ही जो प्रश्न विचारला हा पण फार मार्मिक प्रश्न विचारलेला आहे बाबासाहेब आंबेडकर हे आपले प्रेरणास्थान बाबासाहेबांनी सांगायचं आणि आपण त्या मार्गाने चालायचं हे हेच आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध दिला म्हणून आपण बुद्ध स्वीकारला बाबासाहेबांनी ख्रिस्त दिला असता तर तो स्वीकारला असता पैगंबर दिला असता तरी तो स्वीकारला असता नानक दिला असता तरी तो स्वीकारला असता बाबासाहेबांनी दुसरा धर्म काढला असता तरी तो आपण स्वीकारला असता पण बाबासाहेबांनी सामाजिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि व्यक्तिगत उन्नतीचा विचार करून ह्या चारही प्रकारचा विचार करून बाबासाहेबांनी दीर्घ अध्ययनानंतर आणि चिंतनानंतर आपल्याला बुद्ध धर्मामध्ये ते घेऊन गेले मुलत ज्यावेळी आपण बौद्ध धर्म स्वीकारला त्यावेळी समाजाला बुद्ध धर्माच्या प्र, प्र विषयी येवी डी माहिती नव्हती हो बरोबर मग बाबासाहेबांनी बुद्ध धर्मात जायचं ठरवलं आपल्या परिषदा घेतल्या आपल्याला सांगितलं की आपल्याला बुद्ध धर्मात जायचं आहे हिंदू धर्म सोडायचं आहे ज्यांना यायचं असेल त्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवरती यायचं आणि भाकरी बांधून थंडीचा मारा झेलत लोक आठ आठ दिवसाचा पायी प्रवास करून नागपूरला पोचले थंडीत झोपले आणि ज्यांनी आपल्या डोळ्यांनी तो सोहळा बघितला त्यांच्या पायावरती डोकं जरी ठेवलं तरी आपल्याला धन्यता वाटते आपण तो पाहिला नाही बाबासाहेब आंबेडकर या संबंधात असे म्हणाले की भारत बौद्धमय करीन आणि बावन दिवसात बाबासाहेब निघून गेले येणं आणि जाणं हे आपल्या कोणाच्याच हातात नसतं मग भारत बौद्धमय करीन आता कोण करणार आहे बाबासाहेबांनी बोलले बाबासाहेब जिवंत असते तर आपण असं म्हटलं असतं की त्यांनी सांगायचं आपण करायचं आता बाबासाहेब नाही आहेत मग हे कोणी करायचं का करायचंच नाही तर आपल्यातला बाबासाहेब जागवायचा बाबासाहेब ज्याने ज्याने स्वीकारला त्यांनी बाबासाहेबाच्या प्रति इमान राखायचं ज्याला आपण बापला बाप म्हणतो त्यांनी बाबासाहेबांचं लायक मुलगा व्हायचं मुलगी व्हायचं आणि त्यांनी आपल्या बापांनी दिलेला आदेश शीर्षावंद मानून त्यासाठी प्राणाची पर्वा न करता प्रयत्न करून भारत बौद्धमय करायचं बाबासाहेबांनी त्याच्यासाठी मुद्दे सांगितले की बायबलसारखा एक ग्रंथ असावा जो तुम्ही आम्ही काही करू शकलो नसतो बाबासाहेबांनी परिनिर्वाणाच्या आधी त्याची शेवटची प्रस्तावना लिहूनच प्राण सोडला आज तो प्रमाण ग्रंथ आहे आपल्यासाठी बुद्ध आणि त्याचा मी ते हे चार मुद्दे पहिल्यांदा समजून फक्त किंवा म्हणजे आपण जी बुद्ध विहार समन्वय समिती त्याचा त्याचा तो म्हणजे जोडपर्यंत हे आपण त्याचा हा मूळ मुद्दा बेस समजत नाही तोपर्यंत आपल्याला काही ते समजणार नाही दुसरा मुद्दा होता बाबासाहेब म्हणाले की धर्माचा उपदेश करण्यासाठी बौद्ध भिक्खू असावेत आणि तिसरी गरज सांगितली बाबासाहेबांनी विहाराची निर्मिती करा ह्या तीन गोष्टी महत्त्वाच्या धम्मग्रंथ बाबासाहेबांनी दिला बौद्ध भिक्खू जशा प्रमाणात असतील तशा प्रमाणात निर्माण झाले बुद्ध जशा विहार जशा प्रमाणात बांधता आले लोकांना तशा प्रमाणात बांधलेत आता त्याच्या विकासाची गरज आहे माझ्या आजोबानं झेंडा रोवला माझ्या बापानं मूर्ती उभारली माझ्या पिढीनं विहार बांधला आता माझ्या पुढच्या पिढीच्या खांद्यावर कोणतं काम आहे बुद्ध विहार संस्कृती निर्माण करणे हे माझ्या पुढच्या पिढीचं काम बुद्ध आहे बुद्ध विहाराची संस्कृती ती आहे की ज्या विहारात बौद्ध भिक्षू नाही ते विहार नाही ज्या विहारात कलह आहे ते बुद्ध विहार नाही ज्या बुद्ध विहारात घाणेरडेपणा आहे घाण आहे अस्वच्छता आहे ते बुद्ध विहार नाही ज्या बुद्ध विहारात ज्ञान नाही ज्ञानाचं केंद्र नाही ते बुद्धविहार नाही ज्या बुद्ध विहारामध्ये सेवेचा कुठलाच उपक्रम नाही ते बुद्ध विहार नाही मी हे त्रोटक पद्धतीनं हे सांगितलं हे विहार संस्कृती आहे की ते ध्यानाचं केंद्र ते ज्ञानाचं केंद्र ते परिवर्तनाचं केंद्र ते सेवेचं केंद्र आणि स्वतःच्या उन्नतीचं केंद्र ह्या पाच दृष्टीनं आणि राष्ट्र मजबूत करण्याचं केंद्र आणि हे सहावं आणि मानवता मजबूत करण्याचं कार्य हे विकास होणं जातीचं निर्मूलन अंधश्रद्धेचं निर्मूलन जे मानवाच्या कल्याणाचं नसेल त्या त्या, त्या वाईट गोष्टीचं निर्मूलनाची प्रक्रिया बुद्ध विहारातून राबली पाहिजे मग बुद्ध विहारात फक्त बुद्धाच्या मूर्ती आणि बाबासाहेबाची मूर्ती ठेवलं म्हणजे झालं काय बुद्ध विहार सायंकाळी सात वाजता वंदना केली त्रिशरण पंचशील म्हटलं बुद्ध पूजा म्हटली झालं काय बुद्ध विहार बुद्ध जयंती केली भीम जयंती केली वर्षावास केला झालं काय बुद्ध विहार त्याला ते म्हटल्या जात नाही बुद्ध बाबासाहेब म्हणाले ख्रिश्चन मिशनर यांनी जसे चर्च उभं केले चर्चच्या सोबतीला त्यांनी दवाखाना बांधला चर्चच्या सोबतीला त्यांनी शाळा बांधली चर्चच्या सोबतीला त्यांनी कॉलेज उभं केलं चर्चच्या सोबतीला त्यांनी आणखी वेगवेगळे उपक्रम उभे केले बाबासाहेबांना असं वाटत होतं की बुद्ध विहार त्याला जोडून लायब्ररी असावी कुठे बुद्ध विहाराला जोडून शाळा असावी कुठे बुद्ध विहाराला जोडून महाविद्यालय असावं कुठे बुद्ध विहाराला जोडून विद् अनाथालय असावं कुठे बुद्ध विहाराला जुळून वृद्धाश्रम असावं कुठे बुद्ध विहाराला जोडून मोठा छापखाना असावा कुठे बुद्ध विहाराला जुळून वेगवेगळ्या वंचितांच्यासाठी दुःखितांच्यासाठी त्याला सुखी करण्यासाठी त्याला आधार देण्यासाठी त्याला त्याच्या सेवेचं आधाराचं केंद्र असावं हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगून दिलेलं आहे मग आताच्या तारखेला ज्या चार भिंतींच्या मध्ये जे देऊळ बांधलं ते फक्त पूजास्थळ झालेलं आहे उपासनेसाठी पूजास्थान झालेलं आहे पण विहार संस्कृती निर्माण झालेली नाही आणि म्हणून आता आपली जबाबदारी आहे का ते करणं मग ते कसं करणार आहोत एकटा माणूस ते करणार नाही एकटं विहार ते करणार नाही एकटा तालुकान एकटा जिल्हान एकटं राज्य ते करणार नाही कारण लोकांच्या डोक्यात ते बसणारच नाही म्हणून जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत आसाम अरुणाचलपासून तर गुजरातपर्यंत ह्या भारताचं एकही राज्य सुटता कामा नये ज्या राज्यातून हा आवाज येऊन राहिलेला नाही आम्ही मोठ्या परिश्रमानं दोन हजार चौदापासून या प्रक्रियेला सुरुवात केली पहिल्यांदा नागपुरात आम्ही सत्तर विहारांच्या माध्यमातून बुद्ध जयंतीचा बुद्ध महोत्सव केला समन्वयाचं एक धोरण लोकांच्या समोर ठेवलं दोन हजार पंधराला एकशे पंचवीस विहारांना जोडून दुसरा बुद्ध महोत्सव केला दोन हजार सोळाला दोनशे चोवीस विहारांचं एक पहिली परिषद घेतली बुद्ध विहार समन्वय परिषद नागपूर नागपूरमध्ये दोन हजार सतराला चारशे पन्नास विहारांची नागपूरमध्ये दुसरी बुद्ध विहार समन्वय परिषद घेतली दोन हजार सतराला नागपूरमध्ये नागपूर जिल्ह्यातल्या एक हजार वि एक हजार सहाशे विहारांची जवळपास एक हजार चा जवळ म्हणजे तो समथिंग आकडा आहे तेवढ्या विहारांची परिषद घेतली आणि दोन हजार अठराला आम्ही विदर्भातली विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांची बुद्धविहार समन्वय परिषद घेतली आणि दोन हजार अठराला महाराष्ट्रातल्या बुद्धविहारांचं पहिलं राष्ट्रीय पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन घेतलं नंतर कोरोना आला कोरोनामध्ये थांबलं मागच्या वर्षी नाशिकला वर्षी नाशिकला मी होत हा नाशिकला बुद्ध विहारांचं पहिलं राष्ट्रीय अधिवेशन घेतलं त्याच्यामध्ये सोळा राज्य संमिलित झाले होते आणि यावेळी दो दोन चौदा पंचवीस आणि सव्वीस फेब्रुवारीला आळंदीच्या धर्मशाळेमध्ये पुन्हा जिल्हा इथे हे पंचवीस आणि सव्वीस फेब्रुवारीला दोन दिवसाचं राष्ट्रीय अधिवेशन दुसरं राष्ट्रीय अधिवेशन होत आहे आणि त्या अधिवेशनाला भारतातल्या तेवीस राज्याचे प्रतिनिधी येणार येणार आहे मी कालच पा म्हणजे अठ्ठावीस तारखेला अरुणाचल प्रदेश आसाम नागालँड त्रिपुरा या चार राज्य आणि पश्चिम बंगाल या पाच राज्याचा दौरा करून आलो आपण तर भारतीय महाराष्ट्रातल्या लोकांनी जणू काही हे राज्य भारतात नाहीच असं धरलेलं आहे मी प्रण केला मरायच्या आधी भारतातलं एकही राज्य खाली ठेवणार नाही आणि साक्षात मृत्यू जरी समोर आला त्याला सांगाल थांब दोन वर्ष दोन राज्य राहिले अजून सर आज आपलं वय काय आहे मी तरुण आहे मी पंचवीस वर्षाच्या तरुणाला लाजवेल एवढी ऊर्जा माझ्यामध्ये आहे मी त्रेसष्ट वर्षाचा तरुण आहे पहा सर्वां सर्व तरुणी सर्वांनीच लक्षात घ्या मी स्वतःला आ, मी तरुण समजतो आणि माझे गाडगेबाबा सांगायचे की काम करता करता मरण आलं पाहिजे मला काम करता करताच मरण यावं आणि मी शेवटपर्यंत मी हे काम करत राहील कारण मी माझ्यासाठी माझा प्रपंच सेकंडरी आहे आणि माझा धर्मप्रचार हा माझा प्राथमिक काय प्राथमिक काय म्हणजे सरांनी प्रायोरिटी धम्म कार्य या कार्यासाठी दिलेले आहे कुटुंबासाठी नाही कुटुंब सेकंडरी मला माझ्या लेकराचे नावं होते आठवत कुटुंबा स्वतःच्या मुलाची नाव आठवत नव्हती सरांना म्हणजे हा त्याग आपण पाहायला पाहिजे ठीक आहे सर तर मग आता जी विहारांचं एक समन्वय मग समन्वयाच्या मुद्द्याला धरून जर आपण म्हटलं तर समन्वय म्हणजे बहुतेक लोकांना काही कल्पना आहे की समन्वय म्हणजे काय समन्वय म्हणजे काय तर फक्त समन्वय या शब्दाचा आपण अर्थ काय सांगाल समन्वय याचा अर्थ असा आहे की आपण सगळ्यांनी एक दुसऱ्याला सोबत घेऊन विकासाचा मार्ग चोखाळावा एक दुसऱ्याच्या पायात पाय टाकायचा नाही एक दुसऱ्याचा हातात हात टाकायचा आणि एक दुसऱ्याची साखळी करून ताकद निर्माण करायची आणि कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती आपण एकजूट व्हायचं आणि आपण आपलं उद्दिष्ट साध्य करायचं आपला कॉमन मिनिमम प्रोग्रॅम सर आपण थोडक्यात कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आहे हप्त्याला एक दिवस बाबासाहेबांनी दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक बुद्ध विहारात प्रवचन मालिका झाली पाहिजे नंबर एक नंबर दोन प्रत्येक बुद्ध विहारात पाली भाषा प्रशिक्षणाचं केंद्र झालं पाहिजे आम्ही पालीभाषा परीक्षा सुरू केली दोन हजार सतरापासून पालीभाषेचा प्रचार झाला पाहिजे नंबर तीन नंबर चार विहारांचं चा वर्षातून एकदा तरी अधिवेशन झालं पाहिजे बुद्ध विहार समन्वय समितीचं नाही बुद्ध विहारां बुद्ध विहारांचं बुद्ध विहारांचं बुद्ध विहार समन्वय समिती हे फक्त साधन आहे हे साध्य नाही आहे आपण काय मग असे ज्याला आपण म्हणतो की बाबा ॲसेट्स काही निर्माण करता का ते असे या दृष्टीनं आपण याच्यासाठी आपलं कार्यालय आहे आणि आपल्या आपण याची जी जे काही आपल्याला बरं जिल्हास्तरीय विहार बांधायचं असेल तर त्या जिल्ह्यात जर कोणी जागा दिली तर तिथल्या लोकांची कमेटी करून त्यांनी त्या ठिकाणी तो उपक्रम उभा करावा त्याला असा एकाधिकारशाही असता कामा नाही आणि कामाच्या दृष्टीनं आपल्याजवळ म्हणजे चालतं भांडवल असलं पाहिजे म्हणून आपले जे कार्यकर्ते असतील त्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपल्याजवळ काही फंड असावा जेणेकरून ते आपल्या कामी येईल म्हणून त्यासाठी आपण कॅलेंडर काढतो त्यासाठी आपण डायरी काढतो त्यासाठी आपण परीक्षेतून काही फंड उभा करतो काही आपण लेणी संवर्धनाचा आपला कॉमन मिनिमम प्रोग्रा प्रोग्राम आहे त्याच्यासाठी आपण ट्रीप काढतो त्याच्यातून काही आपण फंड उभा करतो आपण मॅरेज ब्युरो चालवतो त्याच्यातून काही आपण फंड गोळा करतो आपण अधिवेशन घेतो अधिवेशनाला जे दान मिळतं त्याच्यातून काही उरलं तर ते आणि जवळपास हा आपला वर्षाला फक्त ऑफिस चालवण्याचा खर्च आपला चार लाखाचा आहे परीक्षेसाठी पुस्तकं छापण्यासाठी लाखो रुपये लागतात ह्या सगळ्या गोष्टी आपण लोक लोकांच्या दानावरती करतो आहोत आज लोकांनी आम्ही तुमच्या माध्यमातून मी लोकांना हात जोडून विनंती करेल की तुम्ही आम्हाला जागा द्या जिल्ह्या जिल्ह्यात आम्ही तिथे महाविहार उभं करू आणि त्या महाविहारामध्ये विहार अधिक शाळा विहार अधिक महाविद्यालय विहार अधिक दवाखाना अशा प्रकारचे उपक्रम आम्ही सुरू करू आणि त्या जिल्ह्याची जबाबदारी त्या जिल्ह्याच्या लोकांवरती टाकू याचा याचा अर्थ आपलं हे बुद्ध विहार समन्वय समिती रजिस्टर्ड आहे रजिस्टर करायला नाही पाहिजे होतं पण रजिस्टर ते आम्ही केलं किती साली रजिस्टर झालं आणि कुठं रजिस्टर केलेलं आहे दोन हजार चौदा साली आम्ही सुरू केलं आणि दरसाल आम्ही रजिस्ट्रेशन करायचो आणि दोन हजार अठराला आम्ही परमनंट रजिस्ट्रेशन केलेलं आहे पण हे रजिस्ट्रेशन केल्याचे काही तोटे पण आहेत आम्ही या अधिवेशनामध्ये त्यावरती खल करू ठराव मांडू आणि या पद्धतीमध्ये काही गोंधळ निर्माण होऊ शकतो म्हणून त्याच्यावर पुनर्विचार करायचा आहे सर गोंधळ निर्माण होऊ शकतो म्हणजे आपल्याला काय शंका आहेत यामध्ये आपल्या समाजामध्ये पदलोलुपता खूप आहे मान सन्मानाची भूक खूप आहे म्हणजे सन्मानासाठी मानासाठी पदासाठी झुरणारे लोक हे स्वतःचेही शत्रू आहेत आणि समाजाचेही शत्रू आहेत माणसं जेव्हा जुळतात तेव्हा चांगले दिसतात परंतु त्यांचं खरं रूप दोन चार वर्षाच्या चा नंतर आपल्याला दिसून येते माझी अशी कल्पना होती की पदाची लालसा न ठेवता आम्ही काम केलं पाहिजे जेव्हा आम्ही पदाची लालसा न ठेवता काम केलं पाहिजे असं म्हणतो आणि जेव्हा आपण एखाद्याला रजिस्टर्ड संस्थेचं पद देतो तर तेव्हा तो कोण माणूस केव्हा स्वार्थी होईल आणि गिळंकृत करेल त्याच्यावर अतिक्रमण करेल याचं सांगता येत नाही म्हणजे कलह सुरू झाला तर तो कलह हा होऊ नये याच्यासाठी ती पदाची जी पद माला सन्मान म्हणजे हार तुरे ह्या गोष्टी आम्हाला बंद करणे आवश्यक आहेत ह्या बंद केल्याशिवाय आमचा हा कलह थांबणार नाही माझं नाव नाही टाकलं माझा सत्कार नाही केला माझ्याकड्यात हार नाही टाकला माझ्या हातानं तुम्ही त्याचं स्वागत नाही केलं ह्या गोष्टीसाठी आमच्यातले सुशिक्षित अडाणी लोकं भांडतात मी पाहिलेलं आहे सर बौद्ध धर्मामध्ये आचरणाला खूप महत्त्व आहे आणि आचरणाची एक सिस्टीम दिलेले आहे आणि त्याचबरोबर ध्यान किंवा विपशना अशा बाबी यासाठी आहेत असं माझं मत आहे की त्या दृष्टीनं माणनस माणसाच्या मनावरती काही कंट्रोल करू शकतो तर अशा प्रकारच्या तथागतांच्या बाबा बा तथागतांच्या ज्या काही थिरीज आहेत ध्यान धारणा किंवा चिंतन म्हणजे स्वचिंतन अशा प्रकारची सवयी आपल्या या सभासदनाला लावण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय प्लॅनिंग केलेलं आहे का फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला काय असतं की जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा आपल्याला रॉ मटेरियल आपल्याजवळ मिळत असतो माय अकेलाही चला था जानी बे मंजिल मगर लोक आते गए कारवा जुळता गया तर कारव्यात येणारा माणूस हा पक्का असतो कधी कच्चा असतो जो पक्का असतो त्याचा लाभ होईल आणि जो कच्चा असतो त्याचा उपद्व्याप होईल तो दुरुस्त झाला बर। तर बरं दुरुस्त नाही झाला तर धरलं तर चावते सोडलं तर मागं धावते तर अशी अवस्था इतरांची आपण पाहिलेली आहे तर ती अवस्था दुःखातून आपण जाऊ नये याची खबरदारी आपण घेतली पाहिजे म्हणून काही गोष्टी आपण आता तर सामाजिक जाण असणारे लोक जुळलेले आहेत पण ते सगळेच्या सगळे धार्मिक लोक नाही आहेत काही लोकांना विपशनेचा गंधही नाही आहे जोपर्यंत विपशना करत नाही तोपर्यंत तुमच्यातला स्वार्थ जाणे नाही माझं व्यक्तिगत मत आहे कुणाला ते पटेल नाही पटेल मी आग्रह नाही करत ज्याला विपक्ष्यांना पटत नसेल त्यानं करू नये ज्याला पटते त्याला विरोध करू नये माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की मी विपश्यनेच्या मुळं स्वतःला बरंचसं बदलू शकलो मी माझे का आपण आता विकारग्रस्त माणसं आहोत आपण सगळेच विकारग्रस्त आहोत ते विकारमुक्तीच्यासाठी आपल्याला भगवंताने सांगितलेल्या गोष्टीचा आपल्याला उपयोग करून ते करावं लागते आज मी जे काही करतो आहो त्याच्या मुळाशी विपश्यना हा एक मोठा आधार मला वाटतो निश्चित सर म्हणजे विपशना चिंतन मनन आणि त्याचबरोबर आचरण म्हणजे आचरणाच्या उद्दे आचरणाच्या माध्यमातून ह्या सर्व माध्यमातून कार्यकर्ता हा कंट्रोल माइंड म्हणजे त्यांनी स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवून सर्व काही करावं अशा अपेक्षेने आपण करत आहात वास्तविक पाहता व्यहारांचं समन्वयकरण एवढं सोपं नाही बऱ्याच वेळेला पुण्यामध्ये अनेक प्रयत्न झालेले आहेत पण सरांना जो प्रयत्न केलेला आहे आणि चौदा सारा म्हणजे दोन हजार चौदापासून सातत्याने प्रयत्न केले आहेत सरांचं वय आपण पाहत आहोत आणि फर्स्ट क्रमकालात त्यांनी हे कार्य ठेवलेलं आहे तर सर मला असं म्हणायचं आहे की मग हे जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये अशा काय कमिट्या त्या त्या स्तरावर अ वर्ग बर व असे काय सभासद आहेत का आपल्याकडं आपण सभासद करतो आहोत आणि काम करणाऱ्या लोकांची एक कार्यकारणी पण आपण करतो आहोत कार्यकारणीचं मग प्रशिक्षण घेतो आहोत आणि प्रशिक्षणातून जे कार्यकर्ते कामाला येतील त्यांना आपण धर्माचं प्रशिक्षण पण देऊ आणि धर्माच्यामध्ये त्यांना परिपक्वता आली तर त्यांचा त्यांच्याकडून कल्याणाचं काम होऊ शकते आणि परिपक्वता जर नाही आली तर वानराच्या हातात कोलीत दिल्यासारखं ते होईल म्हणजे सरांनी खूप काळजी घेतलेली आहे सरांनी ज जे संघटन आपण म्हणतो संघटन हे बाबासाहेब म्हणतात की आपल्या घरामध्ये इतकी इतकं तुमचं घर कॉम्पॅक्ट पाहिजे की वळचणीचं पाणीसुद्धा आत आता नाही येणार नाही अशा प्रकारचं तुमचं घर माया पाहिजे मला, मला संघटना उभी करायची नाही मला संघ उभा करायचा आहे म्हणजे संघटना आणि संघ पहा आता आम्हाला सर तुम्हाला माहीत आहे पण मला सुद्धा जास्त माहीत नाही असं मी म्हणेन परंतु ह्या ह्या ठिकाणी ऐकणाऱ्या लोकांना संघ आणि संघटना यामध्ये थोडक्यात काय आपण सांगाल बुद्धाने संघ निर्माण करायचं सांगितलं संघाचे चार स्तंभ आहेत भिक्खू भिक्षुणी उपासक उपासिका हे चार स्तंभ आहे संघाचे याच्यामध्ये कोणी अध्यक्ष नाही कोणी उपाध्यक्ष नाही कोणी कोषाध्यक्ष नाही कोणी सदस्य नाही सारे आपापल्या पातळीवरती एका आपापल्या जबाबदाऱ्या घेऊन आहेत भिक्षूंची जबाबदारी त्याची वेगळी आहे भिक्षुंची विनय वेगळी आहे उपासकांचे विनय आहेत उपासिकेंचे विनय आहेत प्रत्येकाने आपापल्या विनयाने चालावं हा आणि संघ करून राहावं सुखा सुखो संघ सुखा संघस सामग्री म्हणजे सुखा संघ करून राहणं हे सुखद असतं म्हणून आपला आपल्या संघटना झाल्यात आणि पदासाठी त्या टनटन वाजल्या आणि एकाच्या हजार झाल्यात पण संघ याच्यात पद नसल्यामुळं त्याच्यामध्ये भांडणं आणि उपद्व्याप नसतात म्हणून बौद्धांचा संघ असावा बौद्धांचा जर संघ झाला तर संघं शरण गच्छा मी आपण संघाला शरण जा गेलो पाहिजे yeah. जसं आपण बुद्धाला शरण गेलो जसं आपण धम्माला शरण गेलो तसं आपण संघालाही शरण गेलो तर संघाला शरण जाणं म्हणजे ह्या चार घटकांना शरण जाणं शरण जाणं म्हणजे तुझा पाया लागतो सरे शरण जाणं म्हणजे अनुसरण करणे मी संघाचं अनुसरण करतो म्हणजे मी संघामध्ये सहभागी होतो इथे प्रत्येकाने संघाचं सदस्य व्हावं संघाचा एक भाग व्हावा संघटनेमध्ये ह्या भानगडी असतात बुद्धाला संघ या दृष्टीनं अपेक्षित होता तर आपण पाहिलं असेल की संघ आणि संघटना यामध्ये तसा क्लिष्ट जरी भाग असला तरी फार छोट्या म्हणजे थोडक्यात आपण समजून सांगितलेला आहे मला खात्री आहे की आपल्या या कार्यकर्त्यांना आपल्या बुद्धिष्टमध्ये अभ्यास लोकांना तर हे निश्चित समजेल आणि ते इतरांना सांगतील आणि या बुद्ध विहार समन्वय समितीला ते जोडून जातील कारण का यामध्ये खऱ्या अर्थाने मान म्हणजे देशव्यापी किंवा ज्याला आपण मानवताव्यापी म्हणू अशा प्रकारच्या बुद्ध विहारांचं समन्वय आपण घडवण्याचा प्रयत्न करत आहात आणि हे अधिवेशन यावर्षी मला वाटतं दुसरंच अधिवेशन आहे राष्ट्रीय हां दुसरं राष्ट्रीय अधिवेशन आळंदेला भरत आहे फेब्रुवारी पंचवीस आणि सव्वीस ओके तर आता पुण्यामध्ये या ठिकाणी माझ्या माहितीनुसार पडघम सर आहेत गजाननराव पड गजाननराव पडघम सर आणि सर मग या वर्षीचं जे अधिवेशन आहे या अधिवेशनाच्या दृष्टिकोनातून पुण्यामध्ये आपण पुन्हा काय काय कशा प्रकारचे प्लॅन आहेत ह्या म्हणजे अधिवेशन घडण्याच्या दृष्टिकोनातून बौद्ध लोकांच्या जेवढ्या धर्मप्रचारक संघटना आहेत संस्था आहेत भारतीय बुद्ध महासभा आहेत भिक्खू संघ आहेत वेगवेगळ्या शिक्षण संस्था आहेत वेगवेगळ्या सेवाभाऊ वेग वेग संस्था आहेत वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहेत संघटना आहेत त्या सर्व संघटनांच्या सोबत बैठकी सुरू आहेत hmm. बुद्धविहाराचा समन्वय म्हणजे बौद्धांचा समन्वय याच्यासाठी त्यांना बुद्ध विहार समन्वय समितीत जे काम करतील त्यांनी आपली संघटना सोडावी असं कधीच नाही त्याच्या संघटनेचं काम त्याने अविरत सुरू ठेवावं आणि ते करता करता त्यांनी बुद्धविहार समन्वयाचं काम करावं बुद्धविहार समन्वय समितीला सहकार्य करावं प्रत्येकाचं अस्तित्व आपण कायम आबाधित ठेवलेलं आहे त्याला त्यांनी सोडून द्यावं आप आपण असं कधीच म्हणत नाही जेव्हा सारा समाज जर समजा सगळ्या समाजाची जर एकच संस्था असेल तर विहार समन्वय समितीची आवश्यकताच नाही आपण त्याचं एक अंग बनू आपण त्याचं एक विंग बनू मग फक्त की जे काही आहे त्यांचा आदेश राहीन ते शिकवतील आणि आपण बुद्ध विहाराच्या समन्वयाचं आपण काम करू आपल्याला नवी संघटना काढायची गरज नाही हे जे अध्यक्ष उपाध्यक्ष आहे हे तर या अधिवेशनातच आपण कॅन्सल करणार आहोत मुख्य समन्वयक सचिव समन्वयक कोशात म्हणजे आर्थिक व्यवहार समन्वयक बाकी सारे समन्वयक म्हणजे कोणी लहान नाही कोणी मोठं नाही आणि हे टनटन वाजण्याची गरजच नाही गरज नाही तर या पद्धतीनं आपल्याला इथल्या साऱ्या जे जे लोक बाबासाहेबाचं काम करतात त्या सगळ्या बाबासाहेबाच्या लोकांच्या पाठिंब्यानं आपल्याला हे करायचं आहे म्हणजे अशा प्रकारचा संघ म्हणजे बुद्ध विहारांचा एक समन्वय संघ किंवा संघ म्हणूया संघटना नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये आपलं सरांचं काम चाललेलं आहे आपल्याला लक्षात आलं असेल तर सर या अधिवेशनासाठी आपल्याला शुभेच्छा तर आपल्या बोधिसत्व या याच्यातून असणंच आहेत फक्त शेवटचा जाता जाता दा असं म्हणेन की या ठिकाणचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि या बुद्ध विहाराच्या अधिवेशनामध्ये आणि त्याचबरोबर बुद्ध विहार समन्वय समितीचा सभासद बनण्याच्या दृष्टिकोनातून त्याला आणि पुढं त्याचं कार्य चांगल्या प्रकारे बुद्ध विहाराच्या समन्वयाच्या दृष्टिकोनातून व्हावं या दृष्टिकोनातून सर्व म्हणजे मुलं असतील पुरुष असतील स्त्री असतील यांना काय संदेश द्याल बुद्ध विहाराच्या प्रतिनिधींनी विहारा या अधिवेशनात यावं त्यासाठी नोंदणी करावी त्यासाठी त्यांनी आपलं नाव नोंदव नोंदवणं आवश्यक आहे बाहेरचे लोक जे येतील त्यांच्या राहण्याची अद्ययावत व्यवस्था झाली पाहिजे त्यांच्या झोपण्याची जेवण्याची प्रातर्विधीची ही सगळी व्यवस्था झाली पाहिजे कोणालाही त्रास होता कामा नाही याच्यासाठी त्यांनी आधी नोंदणी करावी नोंदणीशिवाय जे आलेत त्यांची व्यवस्था होणार नाही म्हणून या सूचनेचं त्यांनी पालन करावं या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करेन दुसरी विनंती करेल की सगळे सोंग जमतात पण पैशाचं सोंग रमत नाही प्रत्येकाने आपलं होईस्तोवर दान द्यावं एक रुपया दिला तेवढाच मोठा तो एक लाख दिला तेवढाच मोठा एक लाख रुपये देणारा मोठा महान नाही आणि एक रुपया देणारा हा कमी नाही कोणाची तिथे जे मनोभावे दान दिलं ते एक रुपया आणि एक लाख याचं मूल्य सारखं आहे भांडे घासणारी बाई रिक्षा चालवणारा माणूस त्यानं जर एक राख एक रुपया दिला तर तो एक लाखाच्या बरोबरीचा आहे हे मी एकोणीसशे च दोन हजार चौदापासून सांगत आलेलो म्हणून प्रत्येकाने दान द्यावं नंबर तीन तिथे आल्यानंतर त्यांना शिस्तीचं पालन करावं चाचणी पडली तरी आवाज आला पाहिजे कारण भारतातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातले लोक तिथे येत येणार आहेत महारांनी धर्म वाटवला असं लांछन तुमच्यावर लाव लागू नये असं बाबासाहेब म्हणाले आणि ही जबाबदारी महाराष्ट्राची जास्त आहे म्हणून महाराष्ट्रातल्या बौद्धांनी याची जास्त काळजी घ्यावी असे अशी मी सगळ्यांना विनंती करेन तर हे होते होते अशोक सरस्वती बोधी आणि आपण पाहिलेलं असेल की समता समतेचं तत्व हे सरांनी या संस या संघामध्ये संघटनेमध्ये नाही संघामध्ये तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न त्यांनी च केलेला आहे आणि तो दोन हजार चौदापासून सातत्याने ते ठेवत आहेत आणि सध्या देश रा, ते देशभर फिरत आहेत आपल्याला सांगितलं आता अनेक राज्य या ठिकाणी येतील परदेशामधून लोकं येणार आहेत आणि तुम्ही काय काळजी घ्यायची आहे तुम्ही कशाप्रकारे सभासद बनायचं आहे आणि तुम्ही कशाप्रकारे शिस्तीत पालन करायचं आहे याबद्दल सरांनी खूप छान सांगितलेलं आहे निश्चितच सर महाराष्ट्रातील आणि या पुण्यातील आपण पुण्यातील या विद्यानगर पुणे बत्तीसमध्ये सर या इंटरनॅशनल स्कूलमध्ये आम्ही आहोत आणि या स्कूलमधून हा सरांनी संदेश दिलेला आहे आपणा सर्वांना की बुद्ध विहार समन्वय समितीच्या या अधिवेशनामध्ये आपण सर्वजण याल अशी या ठिकाणी अपेक्षा आपण व्यक्त करूया सर आणि काय तरी तुम्हाला बोलायचं आहे काहीतरी आपण मला या ठिकाणी लोकांशी चर्चा करण्याची संधी दिली मी आपल्या चॅनलचा परत एकदा आभारी आहे आणि जय भीम जय भीम जय भीम जय भीम